तर गाईस बघू शकता भावाची मेहनत. ओके ओके काय रोशन एवढा माल आणलास आज? आज एवढा माल, आज एवढा भारी भारी टिकिट आणलं ना. इम्पॉर्टंट, लवकर 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 या शॉप वर. आता नुसत्या टी शर्टी, नुसत्या टी शर्टी गाईस बघू शकता डिकी पण पूर्ण भरलंय. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, भरपूर जास्त प्रेम देत आहे. कालच ब्लॉग स्टार्ट केला आणि कालपासून रेग्युलर ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतोय. जस्ट उठलंय सध्या, तर तुम्हाला तर माहिती आहे आता पावसाळा येतोय आणि आई वगैरे मसाला वगैरे कुटायला गेली आहे आणि पूर्ण पावसाळ्याच्या आपल्या म्हणजे 3-4 महिने जाणं पूर्ण सामान एकदाच भरून ठेवते आई. तसं तर महिन्या महिन्याला भरतच असते पण 4-5 महिन्याचं एकदाच भरून ठेवते, कारण की सगळे कामामध्ये बिझी असतात. त्याच्यामुळे दादा वहिनी आणि माझी आई तिघही गेलेत ते मार्केटला वाशीला, आय थिंक तिकडनंच ते माल वगैरे भरतात, कारण की माझा मित्र पण तिथे सगळं कमी पैशामध्ये आम्हाला सगळं काय प्रोव्हाइड करतो. तर सध्या तर जाऊयात घरामध्ये कोणी बघूयात. आणि आज तर मी ना थोडासा जुलीला त्रास देणार आहे, कारण की जुलीला बांधून ठेवली आहे, काही ना काही ती उलटी सुलटी बोलणारच आहे मला, मला माहिती आहे. गाडी पण धुवून ठेवली आहे कारण की मला जायचं आता मार्केटला थोड्या वेळात. गाडी धुतल्यावर जरा चांगली वाटते. आता तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे मशीन आहे, त्याच्यामुळे त्या मशीनमुळे गाडी एकदम सुंदर अशी धुतली जाते. हां सगळे ऐकावा येतील आपल्या जेवायला. कोण बनवेल आज? बनवला पण खारा कसला? खारा का घातला? बोंबील घालायचं सुकलेलं. तू अंग ना धुली ना अजून धवली का? आईच्या हातचं माझं जेवण मला तर जाम जास्त आवडतं. आईच्या हाताला वेगळी टेस्ट असते तुम्हाला माहिती बाबा. आमच्या आईच्या हातचं एकदा खा बघ. आता सांगतो उलटी बोलायची ना मला काढणार नाही. नाही बोलली उलटी चांगली पिस्स आले नाही तुला पिंजऱ्यात ठेवीत. सोडू का? सोड बघ कोणाची वाट बघतस. हो बाबा सोडता गे. डायरेक्ट घरात काय माझ्या अंगाव का उरे खात आहे. तुला नाही घेऊन जाणार, तुला घेऊन नाही जाणार. चावू नको चावू नको जुली. एवढी का लाडा देते? एवढी लाडा देते बाबा बाबा. तुमच्याकडे असे डॉग आहे का सांगा? आमची जुली तर भरपूर प्रेम करते आमच्यावरती. जुली चल ये तुला खाऊ देतो. आतमध्ये ये, तिकडे नाही, तिकडे नाही, किचन मध्ये चल, चल किचन मध्ये चल. जुलीला काय तर खायला द्या. यो का मीने आणलेला या खा ना ती. मग तिला काय लागतं? चिकन, चिकन पाहिजे नसता? चिकन पाहिजे तुला? रोशा तू बर्गर खातस ना, मला बोल चिकन पाहिजे काय? तर काय सोमवार आहे त्याच्यामुळे सगळे हार आणलेत. सोमवार आणि मंगळवार आहे कवा कवा आपण हार आणतो? गुरुवार आणि सोमवार. आई आणते ना मार्केट वाल्या? कुठून आणते आई? मी आता डायरेक्ट संध्याकाळची येईन. अगं मार्केटला चालल्या कपडे आणायला, कपडे खपल्यान सगळं. नको जेवायला राहून दे, येईन जेवायला. मी आज याला पण जेवायला नाही घालणार बाहेर आणि मी पण जेवणार नाही. संध्याकाळची डायरेक्ट घरात जेवायला येईन. कसली बोमलांची चटणी? घाल मस्त लागतं मला, आवडतं यार. गाईस आमची आई आहे, तीच माझे लय लाड करते. तुम्हाला तर माहिती आहे घरामध्ये जे असतात मोठे लोक तेच आपले भरपूर जास्त प्रेम करतात. आमची मोठी आई माझ्यावरती जाम प्रेम करते आणि कुठे पण बाहेर जाऊन दे तिला सगळ्यात जास्त चिंता असते माझी, कधी येईल पोऱ्या काय करेल. लोक काय करता नाही तुझ्यावर? मग मला काय जलतीन, डेंजर आहे. चला तर गाईस निघूया आपण. जुले जुले थांब 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 काय का? ए ए नाही 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 जा तिकडे आई आवाज इथं. लगेच यायला निघ करे. चला तर गाईस जतीन आणि मी चाललो आज मार्केटला, कारण की एक जण माझ्यासोबत असलं की मला बरं वाटतं, मस्त की कंपनी भेटते आणि वरतून माल बिल घ्यायला आम्हाला बनवतो. आज मी रोज मीच बनतो आम्हाला, आज तू बन काय होईल बनला तर. चला तर निघूयात. जुलीला कशी बघते मला जायच त्यावर. आता टाकतील जुलीला पिंजऱ्यात, ती बघ गेली डायरेक्ट पिंजऱ्याजवळच. बघ डायरेक्ट पिंजऱ्याजवळच जाईल तिकडे बघ.
बघ गेली डायरेक्ट पिंजऱ्यात, पिंजऱ्यात ती बघ घुसली पण पिंजऱ्यात, डेंजर आहे. बरं वाटलं ना? खूप झाला माझ्या कस्टमर, चांगली वस्तू भेटली म्हणजे विषय संपला. आपले तर तशी काही क्वालिटीज असतात, टेन्शन नाही. आता शॉर्ट्स वगैरे आणायचं, पावसाळा चालू झाला आहे, बनायला बिनायला शॉर्ट्स वगैरे एकदम. शॉर्ट्स ची क्वालिटी कशी असते माहिती आपल्या इथं, पाठीमागची नसते. आपण आलो आता डिझेल टाकायला, डिझेल टाकून घेऊ गाडीमध्ये. हा डालो डालो. 201 झाली, 219, 237. एकदा डिझेल टाकून घेतला, काय टेन्शन नाही. तर गाईज बघू शकता किती मस्त वातावरण झालंय, ढग वगैरे, पाऊस तर पडणारच वाटतं 100%. अशा क्लायमेट मध्ये चाललो मी मार्केटला. आज मार्केटची शूटिंग दाखवतो तुम्हाला. थंड वाटते ना, आता ऊन असतं तर बाबा लय बेकार सीन झाला असता. याला आज आमची मुंबई फिरवते, बघूया थोडस. मुंबई फिरवते आलं का तू आमच्या मुंबईला? हा चल बघू, थोडासा टाइम भेटला. पाऊस पडला इकडे बघ, कुठे रे? नाही पडला, रोडच तसा आहे. तुला ना आज बघू थोडासा टाइम भेटला, आज जातो तुला घेऊन राणीच्या भागात, तुला खेकडे दाखवतो राणीच्या भागात. मार्केट कुठलं आहे रे? हा मार्केट, मार्केट सांगितलं तर चालेल कसं आपला ना रे? मार्केट आहे की आपण? नाही ना, नाही नाही. मी कोण चालू साईज? मैं तो बोलता हूँ सर, साइज ले लीजिए, सब ले लू, इतना पैसा नहीं ना भाई. अच्छा है क्या कपड़ा? दाखो सर, दाखो एक पीस. बोला था मापी नहीं जाने का, जितना लगे तेरे को तेरा में लगाने का. कैसा है भाई? फैब्रिक देख सकते हो, फुल स्ट्रेचेबल रहने वाला है, बहुत मजा आने वाला है एकदम. भाई कैसा है फैब्रिक? एक नंबर. खत्म हो जाएगा ना लेते ही? हम बस में जाने हमारा दो बोरा आया सामान लेके. तर गाईज आता तुम्हाला गोव्याला वगैरे जायचं असेल तर मुंबईला कुठे जायची गरज नाही आहे, फक्त आईपुरा मेन्स वेअरला यायचं आहे. नाही आलं तरी चालते, होम डिलिव्हरी घरापर्यंत एकदम फ्री असते आणि ते आपण पोहोचवतो घरापर्यंत 2 दिवसात फक्त आणि फक्त. क्वालिटी चेक करू शकता. आता जस्ट मी मार्केटमध्येच आहे, तुमच्यासाठी काहीतरी युनिक बघत होतो आणि ते मला सापडलं सुद्धा. बघू शकता कसं प्रीमियम क्वालिटीचा शर्ट असणार आहे, याचं कलरची गॅरंटी आपण देतो डायरेक्ट, कारण की जसं पॅटर्न बघतो तसंच आपण घेऊन येतो. बोट सेट असणार आहे पूर्ण, कुठेही फिरायला जाणार आता तुम्ही, तुम्हाला मला आता माहिती आहे तुम्ही पावसाच्या कुठं ना कुठं जाणार आहात, त्याच्यामुळे तुमच्यासाठी असे प्रीमियम क्वालिटीचे आणलेत भरपूर सारे आहेत. शक्य असेल त्यांनी व्हिजिट द्या आयकुरा मेन्सवेअरला, शक्य नसेल तुम्हाला फोटो पाठवले जातील. भरपूर सारा पॅटर्न घेतला, आता जस्ट आपण बघू शकता हा सगळा आपला पॅक होतो. गाईज लवकर लवकर या, व्हिजिट करा किंवा ऑनलाईन दिलेल्या नंबरवरती लगेच मागून घ्या. जय एकविरा. गाईज बघू शकता भावाची मेहनत, रास मेहनत करते भाऊस. याच्यामध्ये कसं बसायचं रे? बसव आता कसं तरी सर, रास माल भरलाय आज. अजून माल येईल त्याचं काय करायचं? तो समोर टाकू. समोर कुठं? 500 शीटांवर राहील का एवढं? हा मग एक काम कर ना, ह्या मोठ्यावाले आहेत ना त्या इथंच टाक आणि बाकीच्या हातमध्ये टाक, समोर पण राहतील त्या. युअर इंटेलेक्शन ब्रो. मग काय? ओके ओके. जाम माल घेतला आपण आज? माल आज थोडी आहे, तू आज आला पहिल्यांदा, नेहमीचाच एवढा असतो पहिल्यांदा. पाठीमागे बघ कशी डिक्की भरली आहे. डिक्की नाही याला काय बोलतात? 500 सीट आहे त्या, सीट आहेत डिक्की मध्ये. डिक्की पण अक्की बोल, माल लोड केलाय पटापट, आता व्हिजिट द्या शॉप वर. नाही दिला तर मग बघा माल ना भेटणार तुम्हाला ना. हो चला आता डायरेक्ट घरी. एवढा माल आणलास आज? आज एवढा माल, आज एवढ्या भारी भारी टिकीट आहे ना, इम्पॉर्टंट. लवकर 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 या शॉप वर आता. त्याच्यामध्ये काय माहिती आहे? या या नुसत्या टी शर्टी, नुसत्या टी शर्टी, हे भारी टी शर्ट. गाईज बघू शकता डिक्की पण पूर्ण भरलंय.
दोन पिशव्या अजून जाम आहे माल, आडा करून टाकू. एक तुला मैसूर मध्ये टी-शर्टची क्वालिटी बघितली ना भाऊजीनाच माहित आहे. चला तर गाईज दुकानामध्ये सगळं काय टाकून झालंय आता आपलं, आणि सकाळी तो सगळा स्टॉक काढणार आहे मी, व्हिडिओ वगैरे शूट करेल. कारण की यावेळी एवढा सुंदर असा स्टॉक आणलाय ना भाई, बोलून फायदा नाही. कारण की लिटरली मला भरपूर जास्त आवडलाय. कारण की खास करून टी शर्ट यावेळी मी टी शर्ट 1.5 लाखच्या फक्त टी शर्ट आणल्यात. कारण की माझ्या शॉपमध्ये सगळे जण म्हणजे तू एवढे शर्ट आणतो पण टी शर्ट पण आण रोशन. यावेळी सगळ्या गुच्छी वगैरे सगळ्या ब्रँडेड टी शर्ट आणल्यात. तर ज्यांना ज्यांना लवकर येईल पॉसिबल होईल त्यांना त्यांना भेटणार आहे, ज्यांना पॉसिबल नाही होत मग कधी कधी माल निघून जातो. तर चला आता आपण निघूयात. तर काय जस्ट आलो, आई वगैरे सगळे बाहेरच बसले ना बघ, आणि अजून कोण कोण बसलं काय सांगू तुम्हाला. चला उतरा चला. काय झालं काय झालं काय झालं गाय रोषा, दिवसभर मला पिंजऱ्यात ठेवलंय तू, कसं का जातोस मला टाकून. जस्ट आलो आताच घरामध्ये, जाम थकलो तुम्हाला तर माहिती. काय म्हणलं एवढी पातळ का झाले, सुकल्यासारखे झाले, जेवली पण का आईसा, कोण जेवली ना अजून सगळी वाघीची बोटी भात काय बनवलंय चटणी. आईने सकाळी बोललेली मला चटणी खाणार, घातली वाटत. वाढ वाढ लवकर मला भूकच लागलेली. जुली खाते का? चला तर गाईज रात्रीच्या 10 वाजलेत आणि डायरेक्ट जेवणालाच बसले आम्ही. वहिनी विनी तर फुगले पहिलाच ऑलरेडी. आता जेवणार तू आमच्या सोबत? कुठे चालली? तिकडे जेवण घेऊन चालली का? इथंच जात नाही का जेवण तुला आमच्या समोर का? चालली झोपायला. कोणती कुठे आहे मग? नवीन आणली मांजर भाड्याने सकाळपर्यंत आहे का भाडा? कोणाची आहे? भारी आहे का? इंग्लिश काय पण आण आता इथे शिन जेवून आण थोड्या वेळ दाखवू नको घेऊन ये जा. चला तर गाईज पहिला तर जेवण करून नंतर मांजरला बघू. मग उद्या जाशील तू घरी? आई उद्या चाललाय हो आपल्याला सोडून. आपले चटणी मीठ थोडा कमी वाटला म्हणून रामदेव काय ना सगळ्यात मोठा राक्षस कसा खाते मग घेऊन घेऊन. आवरी टेस्टी झाले ना वावीची बोटी, मजा आली. तर काही सगळ्याच बघायला जेवण जेव करतो तर त्यांच्या घरात मीच असतो, पटापट जेवायचा निघाला नुसतं यांच्या सारखा टाइमपास करत बसायचा. तर काही जस्ट जेवण झालंय आणि डायरेक्ट आलं बेडरूम मध्ये, ऑलरेडी भरपूर थकलोय. आता पटापट एडिटिंग करून घेऊयात आणि या ब्लॉगला इथंच एंड करूयात. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. भरपूर थकलो, पूर्ण मार्केटमध्ये गेलो भाई, शॉपिंग वगैरे केली. ठीक आहे आता करूयात एंड, भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.